इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमी कंडक्टर चिपची संपूर्ण व्यवस्था भारतात विकसित करणं तसंच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी गेल्या सहा वर्षात सरकारनं नियोजनबद्ध काम आहे भारतात आज जगातला सर्वात मोठा मोबाईल उत्पादन प्रकल्प सुरू झाला आहे याचाच पुढचा टप्पा म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमी कंडक्टर चिप्स भारतातच विकसित करण्याची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी तयार केली जाणार आहे यासाठी शहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं चिप्सच्या निर्मितीपासून सर्किट पॅकेजिंगपर्यंत सर्व कामं भारतातच केली जातील या व्यवस्थेसाठी भारतातल्याच अभियंत्यांना तयार जाणार आहे त्यासाठी चिप्स टू स्टार्टअप्स अशी प्रशिक्षण व्यवस्था विकसित केली जाईल पंच्याऐंशी हजार उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित अभियंते आणि तंत्रज्ञ या कामासाठी तयार केले जातील ही संपूर्ण व्यवस्था वीस वर्षात पूर्ण होईल मात्र येत्या दोन वर्षात चिप्स उत्पादनाचे वीस युनिट स्थापन केले जातील या चिप्सची संरचना करणारे उत्तम तंत्रज्ञ भारतातच आहेत त्यांच्या अभिनव कल्पनांना संधी देण्यासाठी संरचना संलग्न प्रोत्साहन डीएलआय योजनेची घोषणाही करण्यात आली या अंतर्गत चिप्स क्षेत्रात संशोधन करणाऱ्या नवसंशोधकांचा तसंच स्टार्टअप्सचा पन्नास टक्के खर्च केंद्र सरकार करेल हजार करोड रुपीज याने रफली टेन बिलियन डॉलर्स हजार करोड रुपये का इन्व्हेस्टमेंट का आज अनुमोदन हुआ है और सात साल में आज हम 75 बिलियन डॉलर इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग पे पहुंच चुके हैं जिस रफ्तार से हम चल रहे हैं अगले छह साल में यह संख्या 300 बिलियन डॉलर 300 बिलियन डॉलर यानी रफली 20 लाख करोड़ के आसपास हमारी इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग पहुंचेगी या योजनेमुळे देशात एक लाख सहासष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल रोजगार वाढेल तसंच साड़नऊ लाख कोटी रुपयांची उत्पादनं तयार होतील अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली त्याशिवाय डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकार तेराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली याअंतर्गत यमुना नदीवर लघबाल धरण प्रकल्प उभारला जाणार आहे त्र्याण्णव हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून बावीस लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल यमुना नदीचा नैसर्गिक प्रवाह पुनरुज्जीवित करण्यासाठी कायमस्वरूप उपाययोजनाही केल्या जाणार आहेत दोन हजार पंधरा सोळा साली ज्यावेळी सिंचन योजना सुरू झाली तेव्हा देशात दीर्घकाळापासून रखडलेल्या नव्याण्णव धरण प्रकल्पांना पूर्ण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता त्यापैकी सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण असंही शेखावत यांनी सांगितलं